पिंपरी चिंचवडमध्ये घडलेल्या दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. काही नराधमांनी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केला होता. यामध्ये एका मुलीचा जागीच मृत्यू झालाय. कासारसाई येथील संत तुकाराम साखर कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांनी ऊसतोडणी कामगारांच्या दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात घडली होती. यातील एका मुलीचा 19 सप्टेंबर रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी नराधम गणेश निकम याला अटक केली होती. या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपवर टीकास्त्र सोडले. आज बलात्कार प्रकरणात पोलिसांनी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. पीडित मुलींवर यापूर्वीही लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय आहे. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. आता नाव नाही घेता ये जी मुलगी आहे, दुर्दैवाने जे एक मुलगीचा मयत झाला आणि दुसरी मुलगी जी आहे तिने सांगितलं कल थोडा स्टेबिलाईज झालेला आहे आता. आणि आता आठवण करून सांगितलं अजून दोन पण येत होते, त्याच वेळेस होते या इतर वेळेस होते, हे असं काय दोन्ही मुलगीला वेगळं बघून असं दोन तीन लोक सांग ते एकमेकाचे ओळखीचे होते किंवा हे वेगळं होते हे सगळं चौकशी चालू आहे. आणि दुसरं दोन पोरगांना पण अटक झालेलं आहे, काल रात्री आम्ही केलेलं आहे. जी गोष्ट दुर्गम भागात जे घडते ना, प्रत्येक ठिकाणी पोलीस असणे अशक्य आहे, पण दुर्गम भागात जिथे घडते तिथं पण आमचे एक जर कोणाचा काही शंका वाटला म्हणून आम्ही काही असं प्रयोगाच्या प्रयत्नित आहेत आहोत आम्ही.